सहा सोडियम आणि सहा क्लोराईड आयन आहे. समजा या दोघांचा जर आपण रेशो घेतला Na प्लस डिवाइडेड बाय Cl मायनस, Na किती आहेत 6, क्लोराईड किती आहेत 6, म्हणजे रेशो किती येणार आहे 1 येणार आहे. मला हे का सांगायचं आहे, तर महत्त्वाचा पॉईंट आहे की या टाईपमध्ये शॉर्टकी डिफेक्टमध्ये स्टायशोमेट्री चेंज झाली का, तर स्टायशोमेट्री चेंज झालेली नाही. म्हणजेच काय आपण सांगणार, तर याच्यावरून आपण रेशो सांगू शकतो. रेशो आहे म्हणजे बघा 6 डिवाइडेड बाय 6 केलं तर याचा रेशो येणार 1:1. याचा अर्थ सोडियम एक असणार, Cl एक असणार आहे, आणि यांचा फॉर्म्युला असणार आहे NaCl. ठीक आहे, मग यामध्ये आता हा जो रेशो आहे 1:1, हा रेशो आपण डिफेक्ट होण्यापूर्वी पाहिलेला आहे. आता डिफेक्ट नंतर हा रेशो बदलतोय का ते पाहणार आहे. तर पहा, त्यानंतर डिफेक्ट तयार होणार म्हणजे काय, तर या ठिकाणी जो सोडियम होता, या ठिकाणी क्लोराईड, हे दोन पार्टिकल इथून काय होणार, मिस होणार. मग मिस झाल्यानंतर डिफेक्ट तयार होणार, आणि डिफेक्ट झाल्यानंतर ना या ठिकाणी आपण त्याचं कंपोजिशन किंवा त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला स्टडी करणार आहे की तो फॉर्म्युला काय येतोय ते पाहणार आहे. पहा, आता या ठिकाणी सोडियम किती आहेत बघा, 1, 2, त्यानंतर मग 3, 4 आणि 5, म्हणजे 5 सोडियम आहेत. त्याचबरोबर क्लोराईड 1, 2, 3, 4 आणि 5, क्लोराईड सुद्धा काय आहेत, 5 आहेत. ठीक आहे, म्हणजे 5 सोडियम 5 Cl क्लोराईड Cl मायनस आयन. ठीक आहे, यांचा रेशो घेणार. रेशो घेतल्यानंतर बघा Na+ Cl- Na+ किती आहेत 5 आहेत, Cl- किती आहेत 5 आहेत. यांचा रेशो येणार 1:1 येणार. मग यावरून आपण काय सांगू शकतो की डिफेक्टच्या अगोदर रेशो किती आहे 1:1 आहे, आणि डिफेक्ट नंतर सुद्धा रेशो किती आहे, तर 1:1 आहे. याचा अर्थ याच्या स्टायशोमेट्रीमध्ये काही चेंज झाला का, काही सुद्धा चेंज झालेला नाही. पूर्वीचा जो फॉर्म्युला होता तोच फॉर्म्युला नंतर सुद्धा असणार आहे. 1:1 म्हणजे इथं सोडियम एक असणार, त्याचबरोबर Cl सुद्धा काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजेच शॉर्टकी डिफेक्टमध्ये जरी डिफेक्ट तयार झाला किंवा आयोनिक सॉलिडमध्ये जरी डिफेक्ट तयार झाला, शॉर्टकी डिफेक्ट हा तयार झाला, तरी त्याच्या स्टायशोमेट्रीमध्ये काही सुद्धा बदल होणार नाही. ठीक आहे, हा झाला पॉइंट शॉर्टकी डिफेक्ट. यानंतर जो आपण स्टडी करणार आहे तो आहे फ्रँकल डिफेक्ट. आता फ्रँकल डिफेक्टचा आपण स्टडी करत असताना सुरुवातीला आपण त्याच्या डेफिनेशनचा स्टडी करणार आहे. तर याचे डेफिनेशन काय आहे पहा, व्हेन एन आयन ऑफ आयोनिक कंपाऊंड when an ion of ionic compound is missing from its regular lattice site, and occupies interstitial positions between lattice points, आता या डिफेक्ट मध्ये ऍक्च्युअल कन्सेप्ट काय दिलेला आहे पहा, की व्हेन एन आयन ऑफ आयोनिक कंपाऊंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर
lattice side and occupies interstitial position between lattice point. आता यामध्ये जो काय आपला पार्टिकल किंवा आयन असणार आहे तो आयन या डिफेक्ट मधून गायब होणार नाही किंवा गायब होणार नाही, म्हणजे तो काय होणार आहे, फक्त शिफ्ट होणार आहे लॅटिस पॉइंट पासून तो इंटरस्टिशियल पोझिशनला, तो काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे, एवढाच फरक आहे. बघा यामध्ये समजा आपण याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलेलं आहे सिल्वर क्लोराईड, हे एक्झाम्पल घेतलं सिल्वर क्लोराईड हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता सिल्वर क्लोराईडमध्ये समजा या सिल्वर क्लोराईडमध्ये हा कॅटायन आहे हा एनायन आहे आणि या दोघांचे समजा आपण अरेंजमेंट केली रेग्युलर फॉर्ममध्ये. बघा या ठिकाणी सिल्वर क्लोराईड त्यानंतर इथं क्लोराईड सिल्वर ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी सिल्वर क्लोराईड असे रेग्युलर फॉर्ममध्ये आपण काय केलेलं आहे, अरेंजमेंट केलेलं आहे. आणि असे रेग्युलर फॉर्ममध्ये अरेंजमेंट केलं आहे तर ॲक्च्युअली कन्सेप्ट काय बघा, तर या ठिकाणी याच्यामध्ये असणारे आयन, हे आयन त्याच्या लॅटिस पॉईंटवरून काय होणार आहेत, शिफ्ट होणार आणि इंटरस्टिशियल पोझिशनला काय होणार आहेत, प्लेस होणार आहेत. मग यामध्ये इंटरस्टिशियल पोझिशन कोणाला म्हणायचं, तर पहा समजा या ठिकाणी हा एक लॅटिस पॉईंट आहे, हा एक लॅटिस पॉईंट आहे, हा एक लॅटिस पॉईंट आहे, हा एक लॅटिस पॉईंट, असे चार लॅटिस पॉईंट आहे. या चारही लॅटिस पॉईंटच्या मध्ये, या चारही लॅटिस पॉईंटच्या मध्ये जो एम्प्टी स्पेस आहे या स्पेसलाच आपण म्हणणार इंटरस्टिशियल पोझिशन. काय म्हणणार, इंटरस्टिशियल पोझिशन. तर या इंटरस्टिशियल पोझिशनवरती पार्टिकल काय होणार आहे, शिफ्ट होणार किंवा आयन काय होणार या ठिकाणी, शिफ्ट होणार आहे रेग्युलर लॅटिस साइड वरून या ठिकाणी काय होणार, शिफ्ट होणार. समजा या ठिकाणी हा सिल्वर आहे, तर हा सिल्वर कॅटायन आहे, तर हा कॅटायन रेग्युलर लॅटिस साइट वरती आहे, तो इथून काय होणार, मिस होणार आणि या ठिकाणी काय होणार आहे, इंटरस्टिशियल पोझिशनला तो काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. मग या ठिकाणी तो शिफ्ट होणार आणि या ठिकाणी शिफ्ट झाल्यानंतर ना, या ठिकाणी शिफ्ट झाल्यानंतर या लॅटिस पॉईंटवरती काय तयार होणार आहे, व्हॅकन्सी तयार होणार आहे, एम्प्टी स्पेस तयार होणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी एम्प्टी स्पेस तयार होणार म्हणजेच काय तयार झाला, त्या ठिकाणी डिफेक्ट तयार झालेला आहे आणि अशा डिफेक्टला आपण म्हणणार आहे फ्रँकल डिफेक्ट. याच्यामध्ये काय चेंज झाला की या ठिकाणी हा जो आयोनिक सॉलिड आहे, या आयोनिक सॉलिडमध्ये जे लॅटिस पॉईंट आहेत त्या लॅटिस पॉईंटवरचा हा जो सिल्वर कॅटायन आहे, हा सिल्वर कॅटायन रेग्युलर लॅटिस पॉईंट वरून इंटरस्टिशियल पोझिशनला काय झाला, शिफ्ट झाला आणि म्हणून या ठिकाणी व्हॅकन्सी तयार झाली आणि या व्हॅकन्सीमुळे जो डिफेक्ट तयार होतो त्यालाच नाव आहे फ्रँकल डिफेक्ट. काय नाव आहे, फ्रँकल डिफेक्ट. ठीक आहे, आता शॉर्टके डिफेक्टमध्ये आयन काय होत होते, गायब होत होते किंवा मिस होत होते. या ठिकाणी आयन मिस झालेत पण गायब झालेले नाहीत, म्हणजे ते काय झालेले आहेत, शिफ्ट झालेले आहेत एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, काय झालेले आहेत, शिफ्ट झालेले आहेत. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल फ्रँकल डिफेक्ट म्हणजे ऍक्च्युअल काय आहे, तर फक्त काय होणार आहे, आयन लॅटिस साइटवरून तो इंटरस्टिशियल पोझिशनला काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, आता हा फ्रँकल डिफेक्ट ऑब्झर्व करण्यासाठी कोणत्या कंडिशन्स आहेत, तर पहा, तर यामध्ये पहिली कंडिशन आहे कोणती, पहा, इट ऑकर इन आयोनिक कंपाऊंड विथ इट ऑकर इन आयोनिक कंपाउंड विथ लार्ज डिफरन्स बिटवीन विथ लार्ज डिफरन्स बिटवीन साइज ऑफ Q
कैटायन एंड एनायन। हा पहिला ही पहिली मेन कंडिशन आहे कि आयोनिक कंपाउंड मध्ये जर आपल्याला फ्रँकल डिफेक्ट ऑब्जर्व करायचा असेल तर पहिली कंडिशन काय, तर त्या तो जो आयोनिक कंपाउंड घेतलेला आहे, फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी सिल्वर क्लोराईड हा जो कंपाऊंड घेतलेला आहे, तर या सिल्वर क्लोराईडमध्ये जो कॅटायन आहे सिल्वर आणि एनायन आहे क्लोराईड यांच्या साईजमध्ये लार्ज डिफरन्स पाहिजे, तरच आपल्याला फ्रँकल डिफेक्ट या ठिकाणी ऑब्झर्व करता येणार आहे। ठीक आहे, ही झाली पहिली कंडिशन। ठीक आहे, त्यानंतर सेकंड कंडिशन कोणती आहे, तर यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर ही कंडिशन आहे। तर कंडिशन कोणती आहे बघा, द आयन्स ऑफ आयोनिक कंपाउंड ही फर्स्ट कंडिशन, सेकंड द आयन्स ऑफ आयोनिक कंपाउंड, द आयन्स ऑफ आयोनिक कंपाउंड मस्ट बी हैविंग लो कोऑर्डिनेशन नंबर। ठीक है, म्हणजे या कंपाउंड मध्ये जे आयन असतील त्या आयनचा कोऑर्डिनेशन नंबर कसा असला पाहिजे, लो असला पाहिजे, तर आपल्याला काय पाहता येणार आहे, फ्रँकल डिफेक्ट। ठीक है, आता यामध्ये इफेक्टचा जर आपण स्टडी केला तर शॉर्टकी डिफेक्टमध्ये आपण इफेक्टमध्ये पाहिलेलं आहे की आयन गायब झाल्यामुळं किंवा या ठिकाणी कॅटायन किंवा एनायन हे इक्वल फॉर्ममध्ये इथून मिस झालेले आहेत, गायब झालेले आहेत, म्हणून या ठिकाणी डेन्सिटी कमी झालेली आहे। रेग्युलर डेन्सिटीपेक्षा डिफेक्ट मॉलिक्युलची डेन्सिटी किंवा डिफेक्ट आयोनिक कंपाऊंडची डेन्सिटी काय झालेली आहे, कमी झालेली आहे। तर या ठिकाणी जर फ्रँकल डिफेक्टमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी डेन्सिटी कमी होणार नाही। का कमी होणार नाही, तर या ठिकाणी जो लेटेस्ट पॉईंटवरती जो असणारा पार्टिकल आहे तो काय झालेला आहे, फक्त एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती काय झालेला आहे, शिफ्ट झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी या कंपाऊंडची डेन्सिटी कमी होणार नाही किंवा या आयोनिक कंपाऊंडची डेन्सिटी कमी होणार नाही, त्याचबरोबर मास कमी होणार नाही आणि व्हॉल्यूम सुद्धा कमी होणार नाही। ठीक आहे, तर हा झाला इफेक्ट। त्याचबरोबर जेवढे सिल्वर कॅटायन आहेत तेवढेच काय असणार आहेत, क्लोराईड सुद्धा असणार आहेत, म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी सुद्धा कशी आहे, मेंटेन आहे, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी सुद्धा कशी आहे, मेंटेन आहे। त्याचबरोबर तिसरा जो स्टॉइकियोमेट्रिक पॉइंट आहे तो स्टॉइकियोमेट्रिक पॉइंटचा स्टडी केला तर डिफेक्ट होण्यापूर्वी आयोनिक कंपाऊंड त्यामध्ये किती सिल्वर असणार आहेत, तर सेम मग सांगल्याप्रमाणे की डिफेक्ट होण्यापूर्वी 6 सिल्वर असणार आहेत, त्याचबरोबर 6 क्लोराईड असणार आहे आणि त्यांचा रेशिओ घेतला तर रेशिओ येणार आहे 1:1। ठीक आहे, आणि 1:1 रेशिओ असेल तर फॉर्म्युला काय असणार आहे, AgCl डिफेक्ट होण्यापूर्वी, आणि डिफेक्ट झाल्यानंतर सुद्धा फॉर्म्युला काय असणार आहे, AgCl असणार आहे, म्हणजे याच्या स्टॉइकियोमेट्रीमध्ये काय चेंज झालं का, काही सुद्धा चेंज झालेला नाही। आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे। क्वेश्चन कोणता आहे पहा, समजा तुमच्या समोर काही एक्झाम्पल दिलेले आहेत, समजा NaCl एक्झाम्पल आहे, KCl एक्झाम्पल आहे, सिल्वर क्लोराईड आहे, सिल्वर ब्रोमाइड आहे, ठीक आहे, किंवा सिल्वर आयोडाइड आहे, ZnS आहे, हे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे। या एक्झाम्पलपैकी असे एक एक्झाम्पल आहे की हे एक एक्झाम्पल दोन्ही डिफेक्ट शो करणार आहे। प्रश्न काय बघा, व्हिच ऑफ द फॉलोविंग शो बोथ द डिफेक्ट, यापैकी एक असा आयोनिक कंपाउंड आहे, ठीक आहे, यापैकी एक असा आयोनिक कंपाउंड आहे की तो दोन्ही डिफेक्ट शो करणार आहे। हा क्वेश्चन तुम्हाला CET नीटला विचारू शकतात, तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे। कोणता प्रश्न आहे की दिलेल्या या कंपाऊंडपैकी असा एक आयोनिक कंपाऊंड आहे की दोन्ही डिफेक्ट काय करतो, शो करतो आहे। ठीक आहे,
पुन्हा एकदा या दोन डिफेक्टमधला आपण डिफरन्स पाहू. जे मेन पॉईंट आहे ते कोणते, शॉर्टकी डिफेक्टमध्ये इक्वल नंबर ऑफ आयन काय होणार आहे, मिस होणार आहे. ठीक आहे, आणि इक्वल नंबर ऑफ आयन मिस झाल्यामुळे जो डिफेक्ट तयार होणार त्याला आपण शॉर्टकी डिफेक्ट म्हणणार. आणि याच्यामुळं याची डेन्सिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी प्रिझर्व तशीच राहणार आहे, त्यामध्ये काही सुद्धा चेंज होणार नाही. स्टॉइकोमेट्री सुद्धा कशी राहणार आहे, सेम असणार आहे, त्यामध्ये सुद्धा काही चेंज होणार नाही, फक्त डेन्सिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे, आता फ्रँकल डिफेक्टमध्ये डेन्सिटी कमी होणार नाही. का कमी होणार नाही हे तुम्ही मगाशी पाहिलेलं आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी सुद्धा मेंटेन राहणार आहे. त्याचबरोबर स्टॉइकोमेट्रिक किंवा स्टॉइकोमेट्री सुद्धा काय राहणार आहे, सेमच असणार आहे, त्यामध्ये चेंज होणार नाही. आता साईज जर पाहिला आपण, साईजचा जर फॅक्टर पाहिला तर शॉर्टकी डिफेक्ट आपण या म्हणजेच मला सांगायचं आहे, आयोनिक जर तुम्हाला एखादा आयोनिक कंपाऊंड दिला आणि त्या आयोनिक कंपाऊंडमध्ये कोणता डिफेक्ट आहे असं जर तुम्हाला विचारलं तर तो डिफेक्ट तुम्ही कसा ओळखणार, ते कशावरती डिपेंड असणार आहे, तर तो डिफेक्ट कसा ओळखणार पहा. तर शॉर्टकी डिफेक्टमध्ये जो आयोनिक कंपाऊंड असणार आहे त्या आयोनिक कंपाऊंडमध्ये आयन असणार, कॅटायन, एनआयन. तर शॉर्टकी डिफेक्ट आपण कसा पाहू शकतो, तर कन्सेप्ट सांगितलेला आहे तुम्हाला मी शॉर्टकी डिफेक्ट कसा ओळखायचा, तर त्यामध्ये असणारे कॅटायन आणि एनआयन यांची जर साईज नियर अबाउट जर सेम असेल, सारखी असेल, तर तो कोणता डिफेक्ट शो करणार, शॉर्टकी डिफेक्ट शो करणार आहे. आणि फ्रँकल डिफेक्टमध्ये महत्वाचा कन्सेप्ट बघा, सांगायचं राहिलेलं आहे मगाशी. तर फ्रँकल डिफेक्टमध्ये फ्रँकल डिफेक्ट कधी शो केला जातो तर लक्षात ठेवायचं, फ्रँकल डिफेक्टमध्ये जो कॅटायन असतोय तो एनआयनपेक्षा कसा असतोय, स्मॉल असतोय. म्हणजे कॅटायन हा एनआयनपेक्षा कसा असणार आहे, स्मॉल असणार आहे. म्हणजे कॅटायन हा साईजने स्मॉल असेल आणि एनआयन हा साईजने कसा असणार आहे, लार्ज असणार आहे. म्हणजे या दोघांमध्ये लार्ज डिफरन्स असणार साईजचा, त्यामध्ये काय पाहता येणार आपल्याला, फ्रँकल डिफेक्ट पाहता येणार आहे. ठीक आहे, तर हा मेन डिफरन्स आहे. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता किंवा शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे.